दोन ॲप्स जे होते त्यांची मी आपल्याला ओळख करून दिलेली आहे. बॅकग्राऊंड इरेजर खोडरबर असलेलं ॲप आहे, खोडरबर ज्याच्याने आपण पेन्सिल इरेज करतो. अगदी त्याच पद्धतीने बॅकग्राऊंड इरेजर काय करतो, बॅकग्राऊंड इरेज करतो कोणत्याही फोटोच्या. ठीक आहे, त्यानंतर आपण दुसरं ॲप माहिती बघितली ती म्हणजे पिक्सेल लॅब. पिक्सेल लॅबवर आपण इमेज एडिट करू शकतो आपल्या सोयीनुसार, अतिशय चांगल्या पद्धतीने इमेज आपण काय करू शकतो, तयार करू शकतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की कोणतंही काम करण्याआधी आपल्याकडे रॉ मटेरियल असणं आवश्यक आहे. रॉ मटेरियल, मग रॉ मटेरियल म्हणजे काय, आपल्याला जी इमेज तयार करायची आहे, जो फोटो आपल्याला तयार करायचा आहे, त्या फोटोसाठी मला कोणकोणत्या प्रकारची साधनं लागणार आहेत, कोणकोणत्या प्रकारची मला वस्तू लागणार आहेत. फॉर एक्झाम्पल, मला काही लोगो लागतील का, मला काही टेक्स्ट लागेल का, वगैरे वगैरे. किंवा PNG किंवा इरेजर असलेला एखादा फोटो किंवा एखादी इमेज मला लागणार आहे का, ते आपण आधी तयार करायची असते. अगदी सिंपल स्टेप्स मी तुम्हाला सांगतो. मी काय करतो आधी बघा, सगळ्यात आधी मी मला जे आवश्यक असणारी आहेत ना ती साधने मी काय करतो, आधी डाउनलोड करून घेतो. आता मला बघा, पुढची जी बॅच आहे ICT मास्टर कोर्सची पुढची बॅच, तिची जाहिरातीचे बॅनर मला तयार करायचे आहे. हां, आता ते बॅनर मी सगळ्यांच्या समोर बनवतो. कसं बनवतो, सगळ्यात आधी बघा, गुगलवरून मला बॅकग्राऊंडसाठी एक छान अशी इमेज मला पाहिजे, म्हणून मी या ठिकाणी बॅकग्राऊंडसाठी एक इमेज घेतो, बॅकग्राऊंड फॉर बॅनर. बॅकग्राऊंड फॉर बॅनर घेतलं की आपल्यासमोर वेगळे वेगळे असे बॅनर्स संबंधित आलेले आहेत. मग आता याच्यातसुद्धा मी काय करू शकतो, टेक्नॉलॉजी बॅनर, टेक्नॉलॉजी संदर्भात मला पाहिजेत. बघा, या ठिकाणी टेक्नॉलॉजी संदर्भात टाईप केल्यावर अशी वेगळ्या वेगळ्या प्रकारची बॅनर्स माझ्यासमोर आलेली आहेत. यांच्यापैकी मला अपेक्षित, मला आवडेल असं एक मी या ठिकाणी डाउनलोड करून घेतो. थोडक्यात मी काय सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, आपल्याला ज्या प्रकारची पोस्टर किंवा इमेज किंवा काहीतरी डाउनलोड करायचे आहे किंवा बनवायचे आहे, तयार करायचे आहे, तसं आपण आधी काय करायचं आहे, डाउनलोड करून घ्यायचे आहे. रेडी करून घ्यायचे आधी रॉ मटेरियल. ठीक आहे, मला वाटतं ही इमेज मी वापरू शकतो. किंवा आणखी याच्यात असतील तर आपण त्या बघू शकतो. इमेज सिंपल असली तरी चालतं, किंवा आपल्या सोयीनुसार आपण घेऊ शकतो. एक इमेज मी या ठिकाणी डाउनलोड करतो. ठीक आहे, ही इमेज मी डाउनलोड करून घेतो. त्यानंतर मला एक लोगोसुद्धा पाहिजे, समजा ICT 3D लोगो. मला एखाद्या ठिकाणी वापरता येईल तो लोगो, तो भी बघू शकतो. हॅलो सर. येस मॅम. समजा हे जे डाउनलोड करतात गुगलवरून, हे चालतं का सर? चालतं आपल्याला सर, हा चालतो का ते कॉपीराईट वगैरे? आता हे जे वापरणार आहे हे मी कुठे वापरणार आहे, माझ्या संपर्कातील लोकांना वापरणार आहे, किंवा मी हे काही युट्यूबर वगैरे वापरणार नाहीये, म्हणून मी बिंदास्त डाउनलोड करून घेतोय. ओके, म्हणजे मला लागणारे साहित्य या ठिकाणी डाउनलोड करून घेतलेले आहेत. ओके, आता काय करतो,
एक लोगो घेतला होता त्याला सुद्धा मी काय करतो आता इरेज करून घेतो म्हणून बॅकग्राउंड इरेजरवर गेलो. बॅकग्राउंड इरेजर फोटो लोड केला. आधी मला जी काय लागणारी साहित्य आहे ना ती मी त्याला काय करतो आधी तयार करून घेतो. हा आता ही इमेज आहे. या इमेजचा हा जो व्हाईट बॅकग्राउंड जो आहे ना तो मला रिमूव्ह करायचा आहे म्हणून मी काय करतो बघा एका क्लिकमध्ये पूर्ण रिमूव्ह होईल. बघा या ठिकाणी ऑटोवर क्लिक केलं. ऑटोवर क्लिक केल्यावर मला व्हाईट कलर रिमूव्ह करायचा आहे. व्हाईट कलरवर मी हा पॉइंटर आणतो आणि सोडतो एका क्लिकमध्ये. बघा जस्ट इन अ सिंगल क्लिक आय रिमूव्ह ऑल द बॅकग्राउंड एरिया ऑफ दॅट इमेज. पूर्ण इमेजच्या बॅकग्राउंड या ठिकाणी रिमूव्ह केलेला आहे. वरती डन करतो. हे बघा अतिशय सुपर आपण केलेलं आहे. फक्त आता या ठिकाणी मला थोडासा हा पॅच दिसतोय, व्हाईट पॅच दिसतोय, आहे की नाही, तोसुद्धा मी रिमूव्ह करतो. बॅक जातो आणि त्याला रिमूव्ह करतो. जर आपल्याला फिनिशिंग पाहिजे असेल तर या गोष्टी आपण करायच्या असतात. याला थोडंसं झूम करतो. बघा असं झूम केलेलं आहे आणि हा पॅच आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. मी मॅजिक टूल वापरला आणि मॅजिक टूल वापरून त्याला या पद्धतीने रिमूव्ह करून घेतला. ठीक आहे. वरती डन केलं. ओके आता मला वाटतं आय कॅन यूज इट. वरती सेव्ह करतो, फिनिश करतो. सेव्ह अँड फिनिश. ॲड येते, दुर्लक्ष करायचं असतं आपल्याला. ओके त्यानंतर आता आपण काय करणार, आपण आता घेऊया पिक्सेल लॅबवर आपण जाऊया. मला जे लागणार होतं ना ते मी काय केलं, बॅकग्राऊंड इरेझरवरनं लोगो तयार करून घेतला वगैरे वगैरे. आणि आता मी पिक्सेल लॅब ओपन करतो. पिक्सेल लॅब ओपन केल्यानंतर आपले एका आदरणीय सरांचा प्रश्न होता की हा न्यू टेक्स्ट जे काय दिसतंय मला असा, हा न्यू टेक्स्ट हा कसा कट करायचा. त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर वरती डस्टबिन दिसतंय बघा, याच्यावर क्लिक करा. सिम्पली तो डिलीट द सिलेक्टेड ऑब्जेक्ट. मोबाईल वापरा की कॉम्प्युटर वापरा ते तुम्हाला एकदा ना प्रश्न विचारतोच. कन्फर्म आहे का बुवा? कन्फर्म आहे तुम्हाला? कन्फर्म डिलीट करायचे, कन्फर्म हे काम करायचे. एक प्रश्न आपल्याला विचारतो, कन्फर्मेशन करतो आणि नंतर मग आपण ओके केलं, रस्ता मोकळा. ओके आता हा बॅकग्राऊंड आहे, मला हा बॅकग्राऊंड नको आहे. मी कोणता बॅकग्राऊंड घेऊ शकतो बघा माझ्या जाहिरातीसाठी, पोस्टरसाठी हा बॅकग्राऊंड घेऊ शकतो, हा घेऊ शकतो. खाली वेगळे वेगळे बॅकग्राऊंड आहेत पण मला हे घ्यायचे नाही आहेत, मला माझ्या पद्धतीने घ्यायचे आहे. म्हणून बघा वरती तीन डॉट दिसत आहेत, या तीन डॉटवर मी गेलो. आणि या तीन डॉटवर गेल्यानंतर मला एक इमेज वापरायची, मी आत्ता डाउनलोड करून घेतली आपल्यासमोर. यूज इमेज फ्रॉम गॅलरी. बघा यूज इमेज फ्रॉम गॅलरी. कोणती इमेज डाउनलोड केली आपण? या दोन इमेज डाउनलोड केल्यात. मी एक इमेज सिलेक्ट करतो, ही आलेली आहे, हिला ओके करतो. ही आपल्या ठिकाणी इमेज आलेली आहे बघा. आता हा न्यू टेक्स्ट जे काही दिसतंय ना ते दिसतंय, ओके हरकत नाही. आपल्याला ते टेक्स्ट ॲड करायचे आहेत. दोन गोष्टी आहेत, आपण एकतर याला काय करू शकतो, रिमूव्ह इथून डिलीट करू शकतो, किंवा यालाच डबल क्लिक केलं की तुम्ही या ठिकाणी टेक्स्ट लिहू शकता तुम्हाला जे लिहायचे आहे ते. या न्यू टेक्स्टला मी इथून काय करतो आहे, इथून त्याला कट करतो आहे आणि आता मला जे पाहिजे त्या ठिकाणी लिहू शकतो. आयसीटी मास्टर कोर्स. आता आयसीटी मास्टर कोर्स एकाच लाईनीत असं आलं पाहिजे. इथून बघा मी याला काय करतो, असं मध्ये दाबतो, थोडंसं लहान त्याची साईज करतो, थोडं इकडे असं सरकवल्यावर याला असं वाढवतो या पद्धतीने. आता हा माझा जो फॉन्ट आहे तो फॉन्टमध्ये मला मजा येत नाही आहे, ओके, कारण तो बाय डिफॉल्ट फॉन्ट आहे. म्हणून मी त्या टेक्स्टवर क्लिक केलेलं आहे. खाली बघा ए दिसतोय तुम्हाला, हा ए खाली बॉटमवर. ड्रायव्हरसारखी नजर आपल्याला ठेवायची आहे, चौफेर. खाली ए दिसतोय त्यावर क्लिक केलं
की आपल्याला फॉन्ट बदलायचे आधी आपण फॉन्ट बघूया. ठिकाणी ए बी फॉन्ट दिसतो बघा, ए बी फॉन्ट, ए बी फॉन्ट हा दिसतो, ए बी फॉन्ट हा बघा, यावर क्लिक करूया. आणि आता या ठिकाणी वेगळे वेगळे फॉन्ट्स आहेत, तुम्ही यांच्यापैकी बघा ज्यावर मी क्लिक करतो बघा वरती फॉन्ट बदलतो बघा. आपला हे वरची मॅटर दिसतो आहे, हा वरती मॅटर दिसतो आहे, हा मॅटर. आणि तुम्ही इथे जे काही फॉन्ट घेणार त्यानुसार वरती चेंजेस होताना दिसतात बघा. प्रिव्ह्यू दिसतो आहे थोडक्यात, कोणता फॉन्ट कसा दिसेल याचा प्रिव्ह्यू तुम्हाला वरती दिसतो आहे. ठीक आहे, मला हा फॉन्ट आवडलेला आहे, मी याला खाली ओके करतो. आता हा माझा टेक्स्ट या ठिकाणी आलेला आहे, ओके केलेला आहे. ओके केल्यानंतर या पद्धतीने आता बघा हा फॉन्ट आलेला आहे, याला मी लहान मोठा करू शकतो, याची जागा बदलू शकतो. सिंपली याला मी असं बोटाने दाबून धरलं, याची जागा बदलू शकतो, मला पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी मी याची जागा बदलू शकतो. मला वरती ठेवायचे आहे, टायटल आहे ते वरती ठेवतो. याची साईज मला कमी करायची असेल तर याला वरती असं दाबल्यावर त्याची साईज कमी होते, खाली त्याचे पाय ताणल्यावर तो मोठा होतो आहे. या पद्धतीने त्याला सेंटरमध्ये घेतो. ओके, आता मागे बॅकग्राऊंडलासुद्धा व्हाईटनेस आहे आणि तो टेक्स्टसुद्धा व्हाईट दिसतो आहे. मी आता काय करतो, कलर त्याचा चेंज करतो. आधी मी त्या टेक्स्टला सिलेक्ट केलेला आहे, टेक्स्टला सिलेक्ट केलं आहे कशावरून आपल्याला समजतं आहे कोणी सांगू शकतं? मी टेक्स्टला सिलेक्ट केलं आहे, व्हेरी गुड. बघा अंडरलाईन झाली की बरोबर, अंडरलाईन म्हणजे काय, त्याला असा एक बॉक्स तयार झालाय बघा, बॉक्स तयार झालाय की नाही असा बॉक्स एक ब्रॅकेट. हा आता बघा मी दुसरीकडे क्लिक केल्यावर तो हा सिलेक्ट नाही आहे, माझ्या टेक्स्ट सिलेक्ट नाही आहे. पण मी टेक्स्टवर क्लिक केलं की तो बघा सिलेक्ट झालेला आहे. आणि त्याच्यावर क्लिक केल्यावर, टेक्स्टला क्लिक केल्यावर तुम्ही जर खाली बॉटमला बघितलं ना तर टूल बॉक्स ओपन होतो बघा. इथे त्या टेक्स्टवर क्लिक केलं की खाली वेगळे वेगळे टूल्स आलेत. यांच्यापैकी आपल्याला काय वापरायचे आहे, आता यांच्यापैकी आपल्याला वापरायचे साईज तुम्हाला कमी जास्त करायची असेल तर एक लहान टी आहे, एक मोठा टी आहे. कलर, कलरमध्ये तुम्ही काय करू शकतात, कलरचा डब्बा आहे, तो कलरचा डब्बा बघा, तुम्हाला वेगळे वेगळे कलर वापरता येतील. कोणता कलर वापरायचा आहे ते तुम्ही ठरवा, त्यानुसार तुम्ही तो कलर वापरा. कलर कॉम्बिनेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन द इमेज फोटो अँड व्हिडिओ एडिटिंग. कलर कॉम्बिनेशन अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे मित्रांनो. काय असतं, मागचा बॅकग्राऊंड कोणता, आपण टेक्स्ट कोणत्या कलरचा घेतो आहे की नाही, म्हणजे टेक्स्टमध्ये बॅकग्राऊंडमध्ये कॉन्ट्रास्ट असला पाहिजे, एक आय कॅची असलं पाहिजे की अगदी नजर टाकताबरोबर ते टेक्स्ट वाचता आले पाहिजेत, तर ते इफेक्टिव्ह. नाहीतर आपण टेक्स्ट कुठे आपण अगदी प्रयत्नातून आपण तो टेक्स्ट वाचणार तर तेही मजा नाही. तुम्ही बघा वेगळ्या वेगळ्या कंपनीचे म्हणजे मोठमोठे जे ब्रँड आहेत अतिशय टॉपमोस्ट, त्यांचे लोगो बघितलेत, त्यांचे नावं बघितलेत, अतिशय डार्क कलर वापरलेला असतो आणि त्या डार्क कलरवर आणखी वेगळा डार्क कॉन्ट्रास्ट कलर असतो, म्हणजे अगदी उठाव, म्हणजे उठावदार आपण म्हणू शकतो त्याला, अगदी आय कॅची, ॲट्रॅक्टिव्ह कलर कॉन्ट्रास्ट, कलर कॉम्बिनेशन सगळ्या गोष्टी त्याच्यात असतात. आणि इन अ सिंगल ग्लान्स अगदी तुम्ही एका नजरेमध्ये मायक्रोसेकंद जरी तुम्ही त्याकडे बघितलं तर तुम्हाला पूर्ण ते वाचता येतं, त्यांचं नाव किंवा त्या कंपनीचे नाव, लोगो वगैरे. तर त्या पद्धतीने आपलाही प्रयत्न असला पाहिजे. मी त्याला सिलेक्ट केलेलं आहे बघा, आणि इथून आता मी कलर घेऊया आपल्या पद्धतीने व्हाईट कलर. ठीक आहे, व्हाईट कलर मी घेतो कारण खाली जो काही निळा कलर आहे त्याला तो कॉन्ट्रास्ट करतो आहे. ओके करतो. आणि आणखी या व्हाईट कलरला आपण काहीतरी आणखी सजावट करणार आहोत. ओके, म्हणून पुढे जातो बघा, पुढे आपल्याला काय दिसतं आहे, पुढे आपल्याला दिसतं आहे स्ट्रोक. हा स्ट्रोक अतिशय आवडता आहे माझ्या, या स्ट्रोकचा वापर आपण अतिशय सुंदर पद्धतीने करू शकतो. बघा त्या आता असलेले तो टेक्स्ट आणि याला अनेबल केलं तर बघा आता त्याला काळ्या रंगाची अशी बॉर्डर आलेली आहे बघा.
ही बॉर्डर आपण याचा थिकनेस आपण कमी जास्त करू शकतो. कसा कमी जास्त करू शकतो? खाली तुम्हाला दिसत असेल की प्लस आणि मायनस दिसतंय. प्लस केल्यावर तो थिकनेस वाढत जाईल. बघा मी प्लस करतो, थिकनेस वाढतोय. बघा काळ्या रंगाचा थिकनेस वाढतोय. जसं मी प्लस 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 करतोय, थिकनेस वाढतोय, थिकनेस वाढतोय, थिकनेस वाढतोय. अति कोणतीही गोष्ट वाईट असते, आहे की नाही? म्हणून आपण त्याला कमी करूया. अगदी योग्य प्रमाणात काळा कलरसुद्धा सुंदर दिसतो. प्रमाण कमी असलं तर ओके. आता मला वाटतं हा सुटेबल आहे, सुटेबल आहे, इट इज सुटेबल. बघा आता तो व्हाईट कलर, नुसता व्हाईट कलर होता ना, त्याला मी स्ट्रोक कोणत्या कलरचा दिला? ब्लॅक कलरचा दिला. त्याच्यामुळे काय थोडंसं आणखी तो उठावदार झाला. बघा आहे की नाही या पद्धतीने. पुन्हा मी याला काय करतो, तो टेक्स्ट सिलेक्ट केलेला आहे आणि मध्येच आणखी बघा इथे वेगळे वेगळे टूल्स आहेत, त्यांच्यापैकी 3D आपण वापर करूया. 3D बघा, 3D 3D रोटेट आहे आणि 3D टेक्स्ट आहे. दोन ऑप्शन आहेत. 3D टेक्स्ट आपण बघूया. 3D टेक्स्ट त्याला अनेबल करतो. आता बघा खाली त्याच्या मागे बघा असा बॅकग्राऊंड तयार झालेला आहे, शॅडो किंवा आपण त्याला म्हणतो एक डीपनेस तयार झाले, डीप तयार झाले पाहतो, डेप्थ. याला आणखी वाढवलं तर बघा मी प्लस प्लस करतोय, त्याच्या डेप्थ वाढतोय. बघा त्या टेक्स्टच्या मागे व्हाईट ब्लॅक कलरच्या डेप्थ कमी करतो, म्हणजे मागचा जो बॅकग्राऊंड आहे तो बघा टेक्स्टच्या बॅकग्राऊंड बघा तुम्ही टेक्स्ट डेप्थ तो कमी होतोय. बघा सुटेबल जो आहे, योग्य जो आहे तो आपण घेऊया. जास्तीचे आपण योग्य नाही. ओके या पद्धतीने मला वाटतं योग्य आहे. डोंट वरी, आणखी थोडंसं कमी करू शकतो करायचं असेल तर. बघायचं कमी जास्त करून बघायचं काय आपल्या डोळ्यांना चांगलं वाटतं. आपल्या डोळ्यांना आणि आपल्या मनाला आवडलं की इतरांना पण 100% आवडणार आहे. हे बघा या पद्धतीने आता मला तो 3D सुद्धा दिसतोय. ओके केलेलं आहे. त्याच्याच बाजू 3D रोटेट आहे. बघा हां सरजी, हां सर बोला. ओके काय केलं बघा, 3D रोटेट करायचे, 3D रोटेटवर क्लिक केलं आणि या ठिकाणी तुम्ही प्लस प्लस करत गेलात की बघा तो टेक्स्ट, बघा टेक्स्टमध्ये 3D रोटेट होतोय. बघा तो इथे या पद्धतीने पण वाढवू शकतो. बघा हा 3D रोटेट होतोय. बघा कसा रोटेट करायचा तुम्हाला तुमच्या पद्धतीने करू शकतात, कसा चांगला वाटतो आपल्या सोयीनुसार. ओके मला असं वाटतं की हा योग्य वाटतोय. ओके आधी फक्त प्लेन जो टेक्स्ट होता त्याच्यामध्ये आणि आत्तामध्ये बघा की या ठिकाणी हा टेक्स्ट अगदी सिम्पल होता, तो टेक्स्ट मी ॲड केलेला आहे, त्याला वेगळे वेगळे इफेक्ट दिलेले आहेत. टेक्स्टला इफेक्ट कसा दिला जातो हे तुम्हाला समजलं असेलच. प्रत्यक्ष तुम्ही त्या ठिकाणी काम करा, खेळा. बघा काम करणार कामपेक्षा मी खेळा असं म्हणेल. जस्ट प्ले विथ दॅट टेक्स्ट अँड इफेक्ट्स यू विल लर्न लॉट्स ऑफ थिंग्स. फक्त तुम्ही त्या ठिकाणी खेळा, तुम्हाला अनेक गोष्टी समजतील, आपोआप कळतील. आता या ठिकाणी मला काय करायचे, एक लोगो मी तुमच्यासमोर मी इरेज करून घेतला, तो मला या ठिकाणी वापरायचा आहे, ॲड करायचा आहे. म्हणून बघा या ठिकाणी प्लस, मला प्लसचा सिम्बॉल दिसतोय वरती. या प्लसच्या सिम्बॉलवर जर मी क्लिक केलं तर मला या ठिकाणी काय काय ॲड करता येईल. बघा प्लस मीन्स ॲड करणे, टेक्स्ट ॲड करू शकतो, आजची तारीख ॲड करू शकतो, स्टिकर ॲड करू शकतो, शेप्स वेगळे वेगळे, गॅलरी, फ्रॉम गॅलरी म्हणजे गॅलरीमधून वेगळे वेगळे फोटोज ॲड करू शकतो. ड्रॉ, ड्रॉ म्हणजे काय, मी जिथे बोट फिरवेल, जिथे बोट फिरवेल ते मी ड्रॉ करू शकतो. ड्रॉ ओके मला या ठिकाणी वापरायचे फ्रॉम गॅलरी. फ्रॉम गॅलरीमधून मला काय घ्यायचं आहे, आता मी आत्ताच आपल्यासमोर जे काही तयार केला एक इमेज ती या ठिकाणी घेतो आणि ती आहे, ती इमेज माझी आहे इरेझरच्या फोल्डरमध्ये. इरेझरच्या फोल्डरमधून ती इमेज घेतो. ओके ती सेव्ह झालेली नाही आहे. ओके म्हणून मी काय करतो, पुन्हा तिथे जातो. ओके
ओके इरेजरच्या फोल्डरमध्ये गेलो आणि ती इमेज या ठिकाणी घेतो. ही आपली इमेज बघा ही आलेली आहे. हिचा बॅकग्राऊंड रिमूव्ह आहे हे आपल्याला कशावरून लक्षात येतं बरं कोणी सांगू शकतं मला? या इमेजचा बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेला आहे आपल्याला कशावरून दिसतंय, कशावरून क्लिअर होतंय? इमेजच्या बॅक साईडला जे चौकोन आहे त्याच्यावर. हा व्हेरी गुड. हे बघा चेक्स जे काही दिसत आहेत ना याच्या अर्थ हे ट्रान्सपरंट आहे, इथे नो बॅकग्राऊंड ओके ब्लँक आहे ते. याला ओके करतो. आता माझी जी काही इमेज आहे लोगोची ती तर खूप मोठी आहे आणि बॅनर तर लहान आहे. मग काय करतो खाली बघा हा हँडल दिसतोय, हा हँडल यावर मी क्लिक करतो आणि त्याला लहान करतो माझ्या आवश्यकतेनुसार. आता टेक्स्ट आणि लोगो एकमेकांना डिस्टर्ब करायला नको, नाहीतर टेक्स्टवर लोगो, लोगोवर टेक्स्ट किंवा फोटो कोणाला दाबतोय किंवा कोणाला टच करतोय वगैरे असं व्हायला नको, ते अगदी गचाड वाटतं. म्हणून काय करतो मी टेक्स्ट थोडंसं इकडे असं सरकवतो, बघा इकडे थोडंसं सरकवतो आणि या टेक्स्टला आणखी लहान करतो या पद्धतीने. टेक्स्ट आणखी मी लहान केलेत ओके. आता टेक्स्टला मी तुम्हाला असं वाटतं की अरे याच्यात काय होतं आहे की हा मागच्या बॅकग्राऊंड आणि टेक्स्टचा बॅकग्राऊंड थोडासा मॅच होतो आहे. मी थोडंसं त्याला क्लिक करतो आणि थोडंसं बघा या ठिकाणी आता वेगळे वेगळे त्याचे काही त्याला इफेक्ट देता येतील का मला तो मी विचार करतो. जर तुम्ही खाली बघितलं नाही इथे इथे बघा असे गोल गोल तीन गोल आहेत या ठिकाणी टेक्स्टच्या बाजूला, मी त्यावर क्लिक करतो ओके. तिथे वेगळे वेगळे बॅकग्राऊंड आहेत ठीक आहे बाजूला. हां आधी मी तो सिलेक्ट केलेला आहे, त्यानंतर या ठिकाणी बघा या स्टिकवर मी क्लिक करतो. वेगळे वेगळे प्रकारचे टूल्स आपल्यासमोर आलेले आहेत, त्याच्यापैकी ब्राईटनेस वगैरे ब्राईटनेस आपण त्याचा कमी जास्त करू शकतो. हे बघा ब्राईटनेस आपण कमी जास्त करू शकतो या ठिकाणी आपल्या सोयीनुसार आपण ब्राईटनेस कमी जास्त करू शकतो. पहा ब्राईटनेस कमी जास्त होतो आहे आपल्या सोयीनुसार आपण ते करू शकतो ओके करायचे. या सगळ्या गोष्टी करून बघायच्यात, कोणतं चांगलं वाटतं ते आपण बघायचं आहे. तसंच आता बघा हा जो काही आपण टेक्स्टला काळा रंगाचा स्ट्रोक दिलेला आहे तसं इमेजला स्ट्रोक देता येतो का? तर हो देता येतो. कसा? त्यावर क्लिक केलं बघा, आधी त्या टेक्स्टला क्लिक केलं त्यानंतर हा स्ट्रोकचा सिम्बॉल दिसतोय बघा या ठिकाणी. स्ट्रोकचा सिम्बॉल काय आहे? असा षटकोन आहे डबल कलरच्या डबल बॉर्डरच्या, त्याच्यावर गोल बघा हा गोल दिसतोय. त्यावर क्लिक केलं, त्याला अनेबल केलं की बघा त्याला या ठिकाणी व्हाईट कलरच्या बॉर्डर आलेली आहे, व्हाईट कलरची बॉर्डर. आपला जो काही सिम्बॉल होता टेक्स्ट त्यालासुद्धा आता बॉर्डर आलेली आहे व्हाईट कलरची, व्हाईट कलरची बॉर्डर आलेली आहे. आता इथे मला काय करायचं आहे, माझा फोटो ॲड करायचा आहे समजा. मग फोटो ॲड करण्यासाठी मी काय करतो, प्लसवर जातो. प्लसवर गेल्यानंतर आपल्याला जो फोटो घ्यायचा असेल तो फोटो आपण घेऊ शकतो. आता हा फोटो आहे पण हा फोटो मला असा पूर्णच्या पूर्ण घ्यायचा नाही आहे, म्हणून मी काय करतो याला थोडंसं क्रॉप करून घेतो. असं थोडंसं क्रॉप करून घेतो आणि मला जेवढा पाहिजे ना तेवढाच मी तो घेतो ओके. आता हा फोटो आलेला आहे, याला कुठे सेट करता येईल आपल्याला? इकडे जर घेतला तर तो बरोबर दिसतोय का? बघायचं आपल्याला, बघा इकडे मी आता कोणाकडे बघतो काय समजत नाही, म्हणून जर याला सेंटरमध्ये घेतलं तर मला तो डिस्टर्ब करेल, पूर्ण एरिया कव्हर करतोय. एका बाजूला घेतो या पद्धतीने ओके. आता हा फोटो पण आपण या ठिकाणी ॲड केलेला आहे. आता फोटो ॲड केल्यानंतर मला असं वाटतं की यालासुद्धा मला स्ट्रोक द्यायचं आहे. आधी त्या फोटोला क्लिक केलेलं आहे, या ठिकाणी बघा हा
षटकोन दिसतोय तुम्हाला, त्याच्यावर क्लिक करायचे. जसं टेक्स्टसाठी आपण ए घेतला होता की नाही, तसं या इमेजसाठी किंवा लोगोसाठी किंवा एखादा फोटोसाठी आपण हा वापरतो. त्यावर क्लिक केल्यानंतर स्ट्रोक घ्यायची आपल्याला. स्ट्रोक घेतल्यावर बघा, मलासुद्धा माझा जो फोटो आहे त्याला अशी व्हाईट कलरची बॉर्डर आलेली आहे. मला असं वाटतं की ब्लॅक कलर बघा बरं, ब्लॅक कलरची बॉर्डर कशी दिसते. आता ब्लॅक कलरची बॉर्डर आलेली आहे, रेड कलरची बॉर्डर आली बघा, हिरव्या रंगाची. नेमकी कोणती बॉर्डर योग्य वाटते ते आपण बघा, म्हणजे आपण बघा आणि त्या ठिकाणी ॲड करा. त्याचा थिकनेस कमी जास्त करायचा असेल त्याला वरती करा. इथे प्लस प्लस करत गेलात की त्याचा थिकनेस वाढतो बघा, ती बॉर्डर जी आहे त्याचा थिकनेस वाढतो आहे बघा. पण एवढी थिकनेस मला नको आहे, ओवर आहे, कमी करतो. अगदी डिसेंट असली पाहिजे, कमी योग्य प्रमाणात, थोडक्यात कमी म्हटल्यापेक्षा योग्य प्रमाणात ती असली पाहिजे. आणि मला असं वाटतं की व्हाईट कलरच्या बॅकग्राऊंड किंवा त्याला स्ट्रोक चांगला दिसेल. हे बघा, व्हाईट कलरचा स्ट्रोक मी त्याला दिलेला आहे, व्हाईट कलरचा स्ट्रोक कमी प्रमाणात अगदी, जेणेकरून फोटो हायलाईट झाला पाहिजे. ओके, या पद्धतीने. आता तुम्हाला असं वाटतं की आता इथे मला आणखी काय करायचं आहे की टेक्स्ट ॲड करायचे आहे. टेक्स्ट ॲड करायचे आहेत म्हणजे कुठे जाणार आहे, प्लसमध्ये. या प्लसमध्ये तुम्ही गेलात आणि इथे टेक्स्ट ॲड करा. टेक्स्ट ॲड केला, टेक्स्ट कुठे आलेला आहे माहिती बघा तुम्हाला, अगदी अंधुक दिसत असेल या ठिकाणी तो आलेला आहे अंधुक. टेक्स्ट ॲड केला की तो डाव्या बाजूला वरतीच येतो. मग त्याला काय करायचं आहे, आपण याला इथे सेंटरमध्ये आणा इथे कुठेतरी. हा बघा, न्यू टेक्स्ट, त्याच्यावर डबल क्लिक करा. त्याच्यावर डबल क्लिक केल्यावर तुम्ही त्या ठिकाणी जे लिहायचे असते लिहू शकतात. ओके केलं. आता हे टेक्स्ट मला कुठे घ्यायचे आहेत, याच्या खाली घ्यायचे आहेत समजा. इथे याची साईजसुद्धा मी कमी जास्त करू शकतो. कशी कमी जास्त करू शकतो, या फॉन्टवर मी क्लिक केलेलं आहे, एवर गेलो, ए फॉर ए हा फॉन्टच्या रिलेटेड आहे. डबल टी दिसतं आहेत, एक लहान टी एक मोठा टी. मायनस करत गेलो तर तो लहान होतो आहे, प्लस करत गेलो तर तो मोठा होतो आहे. बघायचं आपल्याला कसं चांगलं दिसतं आहे आपल्या डोळ्यांना आणि त्या बॅनरला कसं योग्य वाटतं आहे त्यानुसार आपण तो घ्यायचा आहे. ओके ओके करतो. याचा कलरसुद्धा बदलायचा आहे. कलरवर गेलो, कलर घेतला, कलर कोणता घ्यायचा आपल्यावर आहे. ओके, त्याला क्लिक केलेला आहे. ओके, निळा रंग घेतला मी आणि फॉन्टसुद्धा मी बदलतो. फॉन्ट ए बी आहे बघा, ए बी फॉन्ट, फॉन्ट बदलतो आपल्याला आवश्यकतेनुसार. आपला फॉन्ट घेतला, यालासुद्धा मी स्ट्रोक देतो. स्ट्रोक दिल्यावर काय होतं, तो टेक्स्ट ना हायलाईट होतो. आता बघा, हा टेक्स्ट साधा दिसतो आहे परंतु त्याला जर मी स्ट्रोक दिला की तो हायलाईट होतो. स्ट्रोक असा गोल सिम्बॉल आहे, गोल त्याच्या वर्तुळ आणि स्ट्रोक आहे बघा. स्ट्रोक अनॅबल्ड. आता ब्लॅक स्ट्रोक आहे, त्याला वेगळे वेगळे सिम्बॉल्स. मी व्हाईट त्याला देतो कारण निळ्याला कॉन्ट्रास्ट व्हाईट करतो की नाही, म्हणून व्हाईट दिला. त्याची डेप्थ किंवा जाडी कमी जास्त आपण करू शकतो बघा. ही वाढवली की तो थिकनेस वाढतो आहे, पण जास्त वाढून फायदा नाही. चांगलं दिसलं पाहिजे या हिशोबाने आपण ठेवा. ओके, या पद्धतीने. मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही पुन्हा लक्षात घ्यायची आहे की आता या ठिकाणी मी बघा 1 2 3 4 फोर आयटम्स मी या ठिकाणी ॲड केलेले आहेत, परंतु एकही आयटम कोणालाही डिस्टर्ब करत नाही आहे. उदाहरणार्थ बघा, माझा फोटो असा नाही आहे की जो माझ्या टेक्स्टला डिस्टर्ब करत असेल, आहे की नाही. माझा फोटो एका बाजूला आहे, म्हणजे गर्दी दिसत असेल कदाचित, परंतु एकमेकांना ते डिस्टर्ब करत नाही आहेत. या पद्धतीने असलं पाहिजे.
आता मला पुन्हा आता एक अशी कल्पना आली की हा आय सी टी डबल होतोय की नाही, तर मी हा आय सी टी जर कट केला नाही याच आय सी टीला पुढे वापरला तर चालेल का, करून बघतो काय हरकत आहे. या टेक्स्टवर क्लिक केलेलं आहे त्याला डबल क्लिक केलं की आपण याला एडिट करू शकतो. अगदी बोटांनी आपण ते वापरू शकतो, हलवू शकतो इकडे तिकडे. आपल्याला योग्य वाटत असेल तर आपण ते ठेवू शकतो, नसेल तर जैसे थे पण करू शकतो या पद्धतीने. पाहता हा 3D याला इफेक्ट द्यावा लागेल. मग 3D देण्यासाठी काय करणार, पुन्हा त्या स्ट्रोकवर गेलो. स्ट्रोकमध्ये गेल्यानंतर त्याला 3D रोटेट करून घेऊया, तो जसा आहे वरच्या त्या पद्धतीने यालासुद्धा करून घेऊया. ओके केलं, बाजूला 3D आहे बघा, 3D शेप. याला बॅकग्राऊंड काळा दिलेला आहे की इथे सुद्धा मी काळा कलर घेतो. सगळ्या गोष्टी करून बघायच्या, हे करून बघा, ते करून बघा, करून बघितल्यावर त्या गोष्टी आपल्याला समजतात. ओके, आणि असं वाटतं की नाही काही मजा येत नाही आहे, मग काय करणार. इथे बघा हा ॲरो आपल्याला दिसतो आहे, या ॲरोवर मी क्लिक करत गेलो की तो अंडू करतो आहे बघा, जैसे थे, आधी जसं होतं तसं. ओके, जैसे थे केलं, हरकत नाही. आता या ठिकाणी आणखी मला काहीतरी ॲड करायचं आहे, काय ॲड करायचं आहे बघा. इथे वरती क्लिक केलं, क्लिक केल्यानंतर समजा स्टिकर ॲड करायचे, स्टिकरवर गेलो. स्टिकरवर मला आता या ठिकाणी वेगळे स्टिकर आहेत, कोणता स्टिकर तुम्हाला घ्यायचा आहे तो तुम्ही घेऊ शकतात. इमोजीस आहेत वेगळे. वेगळे स्टिकर्स आहेत, आपल्याला जो पाहिजे असेल तो आपण घेऊ शकतो. ओके, याला हा मला नको आहे, फक्त कसं घ्यायचा तो दाखवण्यासाठी मी याला घेतला. त्याला सिलेक्ट केलं, वरती डिलीट केलं, डिलीट पण करता येतो. आपल्याला विचारतो डिलीट द सिलेक्टेड ऑब्जेक्ट, यस. ठीक आहे, प्लसवर गेलो. प्लसमध्ये वेगळे शेप्स आहेत बघा, शेप्स तुम्हाला कोणते शेप्स घ्यायचे असतील. या ठिकाणी हा ब्रॅकेट आलेला आहे, बॉक्स आलेला आहे. इथे जर तुम्ही क्लिक केलं या ठिकाणी, तर या ठिकाणी तुम्हाला वेगळे शेप्स तुम्हाला दिसतील बघा. क्लिक करतो, वेगळे शेप्स आहेत, यांच्यापैकी आपल्याला जो शेप पाहिजे असेल तो आपण घेऊ शकतो. ओके, या शेपचा आपण कलरसुद्धा बदलू शकतो. कलर बदलण्यासाठी बघा, याला जर वरती केलं तर या ठिकाणी हा कलर दिसतो बघा, कलर रेड कलर. तुम्हाला जो कलर आवडेल तो घ्या. थोडक्यात कसा कलर घ्यायचा, मॅच झाला पाहिजे, खूपच एकदम कलरफुल वगैरे ते कसं घ्यायचं तुम्ही, पण कलर कॉम्बिनेशन झालं पाहिजे, चांगलं वाटलं पाहिजे. कलर कॉम्बिनेशनचे आपण भान ठेवलं पाहिजे. याला लहान करू शकतो. अगदी आपल्या सोयीनुसार. ओके, याला इथे आपण ठेवू शकतो.
आता मला असं वाटतं की हा जो पॉइंटर आहे ना, या पॉइंटरसारखं मला आणखी काही पॉइंट्स पाहिजेत, म्हणून बघा याच्यावर क्लिक करतो. याच्यावर क्लिक केल्यावर या पेन्सिलवर गेलो, पेन्सिल आणि पेन्सिलवर जर समजा हा कॉपीचा सिम्बॉल आहे त्यावर क्लिक केलं की बघा दोन पेन्सिल झालेत, म्हणजे दोन पॉईंट झालेत, आहे की नाही. कॉपी पेस्ट आपण करू शकतो थोडक्यात, मला नको आहे डिलीट करतो, फक्त दाखवण्यासाठी दाखवलं. ठीक आहे, टेक्स्ट ॲड करतो. तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलचे जे काही बॅनर असेल तेही इथून तयार करू शकता, थंबनेल इथून तयार करू शकतो आपण थंबनेल. व्हिडिओ मेकिंग स्किल आपल्याला ठिकाणी जे जे घ्यायचे असेल ते घेऊ शकतो आपण. ब्लॉग डेव्हलपमेंटसुद्धा आपण बघणार आहोत, अतिशय सुंदर असणार आहे. आपल्याला जे टाईप करायचे, जे आपल्याला कंटेंट असेल किंवा जे आपल्याला अपेक्षित आहे ते आपण या ठिकाणी ॲड करू शकतो. ओके, आपल्याला जे जे टाईप करायचे आपण या ठिकाणी टाईप करू शकतो. ओके, थोडक्यात घेतो, ओके करतो. आता बघा हे सर्व मी जे काय टाईप केलेलं आहे, आता हे खूप मोठं दिसतं आहे की नाही, याला मी काय करतो लहान करतो. लहान करण्यासाठी काय करावं लागेल, याला वरती घेतलं आणि हा जो काय त्याचा पाय आहे तो थोडा वरती दाबतो, वरती दाबल्यावर लहान होतो, खाली दाबल्यावर मोठा होतो. ओके, या पद्धतीने आपल्या आवश्यकतेनुसार आपण त्याला लहान करतो आहे. आता काय होतं आहे बघा, आपलं टेक्स्ट खूप लहान झालेले आहेत, ते वाचायला थोडेसे बरोबर वाटत नाही आहेत, म्हणून मी काय करतो याच्यातले आता याला कॉपी करतो आणि दुसऱ्या बाजूला ठेवतो, म्हणजे दोन पार्ट होतील. वरती क्लिक करतो, कॉपी करतो, कॉपी पेस्टचा सुद्धा आपल्या या ठिकाणी कवर होईल या पद्धतीने. आता निम्मे पार्ट याचे कमी करतो आणि निम्मे पार्ट याचे कमी करतो. ठीक आहे, तो कसा करतो आधी मला जे पाहिजे ना तसं मी आधी करून घेतो, त्याला नंतर आपण करूया. याच्या फॉन्ट आपण बदलून घेऊया, आपल्याला जे पाहिजे ते कलर
फॉन्ट मध्ये गेलो, याचा फॉन्ट थोडासा वाढून घेतो, ओके, कलर बदलायचा असेल तर बदलू शकतो, व्हाईट घेतला आणि व्हाईटला मी स्ट्रोक देतो थोडासा, ओके ब्लॅक स्ट्रोक आहे, चालतं हरकत नाही. व्हाईटला जर येलो स्ट्रोक दिला तर तो बरोबर दिसणार नाही, ओके. याचा फॉन्टसुद्धा बदलतो कारण फॉन्टसुद्धा बदलला पाहिजे असं वाटतं. ए बी फॉन्टमध्ये गेलो, फॉन्ट बदलला या पद्धतीने. आता याला वरती पेन्सिलवर गेलो, क्लिक केलं, दोन झालेत बघा. निम्मी याचे कट करतो, निम्मी इकडे कट करेल. दहा टॉपिक आहेत, दहापैकी पाच इकडे घेतो, पाच इकडे घेतो. बॅनर मेकिंग इकडे घेतो बघा आता हा, आणि बॅनर नंतरचा हा वर इकडचा भाग आहे, हा भाग इकडे आता निम्मे घेतो. ओके, दोघं बाजूला आता आपण समान घेऊन घेतलेत बघा या पद्धतीने. ओके हे बघा, आता इकडे हा कंटेंट, इकडे हा कंटेंट, दोघं बाजूला आपण टाईप करून ते टेक्स्ट घेऊन घेतलेले आहेत. आता मला असं वाटतं की कॉन्टॅक्ट नंबर आपण या ठिकाणी दिला पाहिजे, म्हणून पुन्हा ॲड करतो, टेक्स्टवर जातो. टेक्स्टवर गेल्यानंतर मी नाव आणि या ठिकाणी आपण कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकतो. किंवा कॉन्टॅक्ट ओके. आता हा कॉन्टॅक्ट जो आहे तो आता मी या ठिकाणी घेतो कुठेतरी एका बाजूला. आधी मी त्याला लहान करतो, जागा कमी असल्यामुळे मी काय करतो त्याला थोडंसं लहान करतो. ओके, स्क्रीन दिसते, आवाज येतो मित्रांनो? यस सर. ओके, हे बघा आपण या ठिकाणी टेक्स्ट ॲड केलेले आहेत, पण तो टेक्स्ट मला दिसत नाही असल्यामुळे मी काय करतो त्या टेक्स्टचा फॉन्ट बदलतो, त्याचा कलर बदलतो. तो कसा बदलायचा ते ऑलरेडी तुम्हाला झालेला आहेत, काही गोष्टी मुद्दामून रिपीट करण्याचा प्रयत्न करतो आहे की जेणेकरून त्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजेत. व्हाईट कलरचा टेक्स्ट घेतलेला आहे, त्याला स्ट्रोक आपण व्हाईट कलरचा टेक्स्ट घेतला आणि त्याला बॅकग्राऊंड मी देतो आता इथे. हा बॅकग्राऊंड बघा, बॅकग्राऊंड आहे, अनॅबल केलं. बॅकग्राऊंड आपल्याला पाहिजे तो आपण घेऊ शकतो.
ओके हा कॉन्टॅक्ट आपण या ठिकाणी घेतला. खाली आपण या ठिकाणी लिहूया ॲडमिशन्स किंवा बॅचेस स्टार्ट फ्रॉम काहीतरी. हा टेक्स्ट खाली आला पाहिजे. ओके आपण या ठिकाणी लिहून घेतलेलं आहे त्याला लहान करूया की जेणेकरून तो बरोबर आला पाहिजे खाली. याचा फॉन्ट बदलतो कसा बदलायचा आहे आपल्याला माहिती. टीवर क्लिक केलेलं आहे, फॉन्टमध्ये गेलो, फॉन्ट बदलला, कलर बदलल्या. याच्यात मी जास्त कलर घेतलेले नाहीत बघा मित्रांनो. जास्त कलर का घेतले नाहीत की जास्त कलर घेतले ना तर ते अगदी तो व्यवस्थितपणा वाटत नाही. अगदी मी लिमिटेड कलर या ठिकाणी वापरलेले आहेत. फक्त ब्ल्यू कलर घेतला आहे, व्हाईट कलर घेतला आहे, ब्ल्यू आहे, व्हाईट आहे, निळा आहे, यांच्यात जास्तीत जास्त वापर केला. असं खूप लाल, पिवळा, हिरवा वगैरे वगैरे असे काही खूपच जास्त कलर वापरले नाहीत. याच्यामुळे काय होतो, थोडासा प्रोफेशनल लुक येतो. ओके या पद्धतीने बघा. आता या सगळ्या गोष्टींमध्ये मला ना फक्त ही एक गोष्ट मला खटकते की याला बॅकग्राऊंड द्यायला नको. म्हणून मी काय करतो, त्याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करून टाकतो. कसा रिमूव्ह करतो, त्याला सिलेक्ट करतो आणि बॅकग्राऊंड जिथे दिसतो आहे त्याला मी डिसेबल करतो आणि त्या फॉन्टचा कलर बदलून घेतो की जेणेकरून तो दिसेल. असं आपल्याला हे करताना आपण बघून घ्यायचं की काय योग्य वाटतं आहे, काय अयोग्य वाटतं आहे. हे केल्याशिवाय आपलं ते होत नाही. माझं नाव थोडंसं मोठं करतो. कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यात या पद्धतीने. ओके आता बघा आपला हा आपलं जे बॅनर आहे ते तयार झालेलं आहे या ठिकाणी असं मला वाटतं. एक सहज बनवायचं म्हणून आपण बनवलेलं आहे. आणि हे बॅनर आता मी काय करतो, याला एक्सपोर्ट करतो. एक्सपोर्ट करताना काय करावं लागेल, वरती इथे तीन डॉट मला दिसत आहेत, मी त्याच्यावर क्लिक करतो. वरती तीन डॉट, इथून आपण इमेज घेतली होती की नाही तिथे आपल्याला जायचे आणि एक्सपोर्ट इमेज करायचे. पहा, एक्सपोर्ट इमेज, सेव्ह टू गॅलरी, सेव्ह टू गॅलरी केलेली आहे. वरती क्रॉस दिसतो त्यावर क्लिक करा म्हणजे ती रिमूव्ह कट करा. एक्सपोर्ट इमेज सेव्ह टू गॅलरी, या पद्धतीने आपण इमेज सेव्ड ऑफ नावाला बघा, इमेज सेव्ड आलेला आहे. आपली इमेज या ठिकाणी सेव्ह झालेली आहे. आता ही इमेज आपल्याला कुठे दिसेल, आपल्या फाईल मॅनेजरमध्ये आपल्याला ही इमेज दिसेल. बघा फाईल मॅनेजरमध्ये दोनदा मी त्या इमेजला सेव्ह केल्यामुळे दोनदा ती दिसते. फाईल मॅनेजर इमेजेसमध्ये गेलो, इमेजेसमध्ये आपल्याला ही इमेज दिसते. बघा इमेजवर क्लिक करतो, ही आपली इमेज या पद्धतीने फायनल आपली इमेज तयार झालेली आहे. बॅकग्राऊंड जो होता ना तो आपण किती लहान घेतला होता अगदी शॉर्टमध्ये, म्हणून तो या पद्धतीने आपल्याला आलेला आहे. तुम्ही बॅकग्राऊंड जो आहे तो एरिया जेवढा मोठा असेल तेवढ्या त्या पद्धतीने तुम्ही ते घेऊ शकतात. या पद्धतीने आपण हा तयार केलेला आहे.